मनोहर वाडा भिवंडी या महामार्गाच्या दुरुस्तीवर आतापर्यंत 70 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असताना देखील या महामार्गाची दुरावस्था सुधारत नसल्याने आज स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वाखाली तब्बल 2 तासापेक्षा अधिक हा महामार्ग स्थानिकांनी रोखून धरला होता। मनोहर वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे स्थानिकांकडून रास्ता रोको करण्यात आला असून यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। मनोहर वाडा भिवंडी या महामार्गावर दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला जात असताना देखील या महामार्गाची दयनीय अवस्था असून या महामार्गावर आतापर्यंत 100 बळी गेले आहेत, त्यामुळे महामार्गाच्या दुरुस्तीचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। या रास्ता रोको परिसरातील नागरिकांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती। दादा मला सांगा, स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज स्थानिकांनी वाडा भिवंडी महामार्गाचा रोखून धरला, नेमकी काय कारण आहे, काय मागणी? तुम्ही बघितलं असाल तर या रस्त्यात मागील अनेक वर्षापासून 2012 पर्यंत 350 लोकांचा मृत्यू झाला, 500 पेक्षा अधिक लोकांना अपंगत्व आलं, तरी हा रस्त्याची अवस्था सुधारत नाही। मध्ये 2022 मध्ये या रस्त्यासाठी 70 करोड रुपयाचा निधी काढला आणि तो ठेका जिजाऊ कंट्रक्शननी 27 का 28% मध्ये बिलोनी घेतला। नाही, या रस्त्याची तुम्ही बघितली असेल परिस्थिती जशी आहे तशी, म्हणजे 70 करोड रुपये शासनाची फसवणूक करून हे पैसे तसेच असतात। याच्या अगोदरच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जाते, त्यांची चौकशी लावली जाते। आता आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे का, संबंधित ठेकेदारांना तत्काळ ब्लॅकलिस्ट करा व त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा, याच्याशिवाय हे ठेकेदार सुधारणार नाही। ह्या मागणीसाठी आज आम्ही इथं या रस्त्यावर उतरवाय। जर ही चौकशी सुरू झाली नाही, कारण दोन्ही ठिकाणी अधिवेशन सुरू आहेत, संसदीय अधिवेशन सुरू आहे, नागपूरलाही अधिवेशन सुरू आहे, जर ही चौकशी सुरू झाली नाही तर याच्या नंतरच्या आंदोलनाला पीडब्ल्यूडी अधिकार आणि ठेकेदारांनी सामोरे जाण्याची तयारी ठेवा। मग जे काय होईल ते एक गाव आणि दोन तुकडे अशा पद्धतीचं आम्हाला आंदोलन करायला लागू नये, एवढेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।